दुसरी बातमी, शिवसेनेमधून शिंदे गटात गेलेले आमदार संजय शिरसाट पुन्हा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण संजय शिरसाट यांनी केलेल्या ट्विटनंतर शिंदे गटामध्ये खळबळ उडाली असून शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असं कॅप्शन दिलेलं होतं आणि काही वेळानंतर शिरसाट यांनी ते ट्विट डिलीटही केलं. मात्र शिंदे गटात गेल्यानंतर ट्विटरवरचा उद्धव ठाकरेंचा फोटो काढून शिंदेंचा फोटो ठेवणाऱ्या शिरसाटांच्या या ट्विटमुळे शिरसाटांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. आणि यानंतर बातमी आहे शिवसेना भवनातल्या बैठकीची. कारण शिवसेना भवनामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या नगरसेवकांची बैठक घेतली आणि त्यांना कानमंत्रही दिलाय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला अनेक आमिषं दाखवली जातील, मात्र कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीआधीच सावध पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना रद्द केल्यानं आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आणि त्यामुळे त्याविरोधात शिवसेना आता पुन्हा एकदा कोर्टात जाणार आहे. नेमकी कोण मीटिंग घेणार आहे, विषय काय आहे आणि सध्या महाराष्ट्रामधला जे काय घडामोडी आहेत मे बी त्याच्या पलीकडचा विषय असेल, कारण त्याच गोष्टीला चिकटून राहणारे नाही आहे सैनिक आमचे, त्यामुळे वेगळा विषय असेल मे बी. आणि त्यामुळे सगळेच आलेले आहेत, बरेचसे जण त्यांनी कॉल केलेले आहेत की आम्ही येऊ नाही शकत आहे, कोण घरात आजारी आहे, तर कोण तिरुपतीला गेले आहेत, कोण गावाला गेलेले आहेत, त्यामुळे येत नाही आहेत. 15-16 तरी नगरसेवक नसणार आहे, पण बाकीचे जे मुंबईत आहेत आणि ज्यांना त्यांनी कळवलं पण आहे आणि ज्यांना वेळ आहे ते आलेले पण आहेत. एवढंच म्हणणं आहे आघाडीमध्ये सगळेच प्रत्येकाने जरा असं नका समजू की हा फक्त सुरुवात शिवसेना आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने संपूर्ण देशात राजकारण चाललंय त्याकडे अशा वरिष्ठ नेत्यांनी नीट लक्ष देऊन भाष्य केलं. आणि यानंतर बातमी म्हणजे राज्यातील 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 18 सप्टेंबरला मतदान पार पडेल. तर ही निवडणूक जास्त महत्वाची आहे कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंच पदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे आणि त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणाऱ्या राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार पावसाचं प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांमधील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तर 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल. टायगर इथल्या जयंत अपार्टमेंट या 5 मजली इमारतीचा एक बाजूचा भाग कोसळला आहे आणि त्यामुळे ही इमारत एका बाजूला झुकली आहे. आताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. सुदैवानं दुर्घटना यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कुणाला दुखापत झालेली नाही. इमारतीच्या तळमजल्यावर 19 दुकानांचे गाळे असून या सगळ्या गाळ्यातील व्यावसायिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर दुकानं बंद करण्यात आली असून सुरक्षेसाठी ही इमारत रिकामी करण्यात आली आहे. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातलाय आणि त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. विशेषतः विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान पुढील 3 दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.